मेंस फॉर गर्ल्स, मेंस वियर, गर्ल्स वियर, चिल्ड्रन वियर एक ही छत के नीचे किफायती दाम पर मिलते। 20 मार्च को शिवसेना पक्ष के प्रमुख उद्धव साहेब ठाकरे का मालेगांव में बहुत बड़ा जलसा होने जा रहा है और उसकी जो पूर्व तैयारी है वो देखने के लिए राउत साहब आए थे और कुछ गिने चुने पदाधिकारियों की बैठक यहाँ रखी गई थी, लेकिन राउत साहब के लिए लोगों का जो प्यार है वो इतना बड़ा है कि कॉलेज का पूरा ग्राउंड भी भर गया फिर भी भीड़ को हम नहीं रोक पाए। और ख़ास करके जब ग्राउंड की मुआयना करने के लिए साहब गए तो वहाँ के जो मुस्लिम बच्चे क्रिकेट खेलने वाले थे वो इतनी बड़ी तादाद में आए कि वो देख के राउत साहब की जो लोकप्रियता लोगों के दिल में है वो समझ में आ सकती है। और राउत साहब के लिए अगर मालेगांव में ये माहौल है तो जब खुद उद्धव साहब आएंगे तो क्या माहौल रहेगा, ये शायद उम्मीद से बाहर है। रमजान के महीने में सभा का आयोजन है, क्या लगता है मुस्लिम कम्युनिटी के लोग आ पाएंगे? मुझे ऐसा लगता है कि बड़ी तादाद में मुस्लिम भाई आएंगे क्योंकि रमज़ान का महीना भी हुआ तो भी रोज़ा ग्राउंड पे भी खोला जा सकता है। हमने सबको बोला है कि चार चार खजूर जेब में लेके आओ, रोज़ा ग्राउंड पे ही खोलो और जो बाद में नमाज का वक्त है तो उसके बीच में उद्धव साहब का भाषण खत्म हो जाए, ये तरीके से हम लोग आयोजन की कोशिश करेंगे। इतना मोटा प्रमाणा प्रेस आहे, मीडिया आहे, मला पाहून आनंद वाटतो। एरवी काय करत असतो प्रेस, जो आदमी आल्यावर मला दिसतो असो। आताच अद्वै हिरे यांनी सांगितलं ते खरं आहे, माझ्या गावातलं जे प्रेम मी आज पाहिलं, मुस्लिम बांधव असतील, शिवसैनिक असतील, ते व्यक्तिगत मी माझ्यावरचं प्रेम न मानता हे शिवसेनेवरचं प्रेम आहे। आणि शिवसेनेचा नेता म्हणून त्यांनी हे स्वागत 26 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावात, अद्वै हिरे यांचा शिवसेना प्रवेश जो शिवसेना वगैरे झालेलाच आहे, त्यानंतर त्यांची माननीय उद्धवजींनी शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली आणि आज त्याच मालेगावात त्यांची उपस्थिती 26 तारखेला सभा होता। या सभेचं नियोजन आयोजन हे स्वतः आपलं हेच पाहत आहे, पण आम्ही आपलं कर्तव्य आजही ते सक्षम आहे आणि त्यांची क्षमता आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण एक मात्र नक्की, इथे आल्यावरती मला पक्की खात्री पडली की मालेगावामध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात, मालेगाव हे केंद्रबिंदू आहे उत्तर महाराष्ट्रात, भूगर्भात हालचाली सुरू आहेत भूकंपाच्या। 2024 आधी स्फोट व्हायला सुरुवात होती मालेगावपासून नंदुरबारपर्यंत नाशिकपर्यंत आणि या संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मी शिवसेना हा उल्लेख प्रकाशाने करतो, जरी महाविकास आघाडी असली तरी ज्या पद्धतीनं शिवसेनेवर आघात सुरू आहे म्हणजे केले जातात, जनतेच्या मनात प्रचंड चीड राग आणि
हा महाराष्ट्रावरचा हल्ला असं जनता मानते, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला असं जनता मानते। आणि त्या हल्ल्याला प्रतिकार सूड घेण्याच्या तयारीमध्ये या उत्तर महाराष्ट्राची जनता, मालेगावात 100% बदल होणार। अद्वै हिरे यांचं नेतृत्व हे फक्त मालेगाव पुरतं नसून मी मगाशी सांगितलं की त्यांनी उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राचं नेतृत्व करावं म्हणून त्यांचं शिवसेना म्हणणार आहे आम्ही स्वागत केलं, कारण त्यांच्या घराण्याची परंपरा आहे। आम्ही आज एक भाऊसाहेब मिळाले यासाठी मानतो की त्यांनी महाराष्ट्राच्या संकट काळामध्ये जो स्वाभिमान दाखवलेला आहे तो त्यानंतर चिंतामणराव देशमुखांनी दाखवला आणि फार मोजक्या लोकांनी दाखवला। आणि अशा स्वाभिमानी महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या भाऊसाहेब हिरेंचे वारंवार आज शिवसेनेमध्ये आहे याचा आम्हाला आनंद आहे। मालेगावची सभा न भूतो न होऊ शकतो, शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभांचं आयोजन महाराष्ट्रात आम्ही करतो, तर पहिली सभा खेळला झाली आता मालेगावला आहे, विदर्भात होती सभा आणि उद्याचं भविष्य शिवसेनेचं। निवडणूक आयोगानं गांड्या लावाट्या करून दबावाखाली जे निर्णय दिले आहेत ती लोकशाहीची हत्या आहे, लोकांनी उराट वाली ती पाहिजे, आम्ही प्रतिकार करू लढू आणि जिंकू। बोला मुळात ज्या दिवशी हे सरकार अस्तित्व झालं तेव्हाच ते जाणार, हे सरकार बेकायदेशीर आहे। गेल्या 6-7 महिन्यात त्याने केलेला सह्या बेकायदेशीर आहे, त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय बेकायदेशीर आहे आणि त्या प्रत्येक निर्णयावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। हे सरकार 100% जात आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपात्रता आमदारांची ही 100% आहे, त्याच्यावरती कोर्टात उत्तर दिले आहे। कोर्टाच्या प्रश्नाला उत्तर कोर्टातच दिलं जातं, कोर्टाच्या बाहेर दिलं जातं, त्याच्यावर कोर्टात उत्तर आमच्या वकिलांनी दिले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये संजय राऊत हे काम भरायचे काम करतात, कुठले मुख्यमंत्री आणि कुठले उपमुख्यमंत्री कसं काय ते नक्की फळाविषयी बोलले, रामदास दादा बोलले दुर्लक्ष मी बोललो होतो त्याला फार बोलायची फार महत्व द्यायची गरज आहे। त्या चर्चेवरती मी कसं का उत्तर, मला पूर्ण खात्री आहे या देशातला न्याय अद्याप मिळलेला नाही, इलेक्शन कमिशननं माती खाल्ली असेल, शेण खाल्ला असेल, पण अजूनही या सर्वोच्च न्यायालयामध्ये रामशास्त्री आहे। हा महाराष्ट्र रामशास्त्रांचा आहे, ज्याने अपराध केल्याबद्दल पेशवे नाही फाशीची शिक्षा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती आणि त्याच रामशास्त्रांच्या महाराष्ट्राचा एक न्यायमूर्ती अजूनही दिल्लीमध्ये बसले। माझा विश्वास या देशामध्ये अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधान आणि घटना जिवंत आहे। महाविकास आघाडी ही पुढच्या निवडणुकीमध्ये एक सरकार आहे आणि या निवडणुकीत तुम्ही आता उपनेतेपद देऊन त्यांचा सन्मान केला आहे, तर मालेगावची जागा हा काय प्रश्न झाला? हे माझ्या तीन पक्ष
मालेगावची जी जागा आहे ही शिवसेनेची जागा आणि तिकडे शिवसेनेचे उमेदवार हे अद्वैत हिरे आहेत आणि हे अद्वैत हिरे उद्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मध्ये असतील. नक्कीच लाल बहादूर मुंबईवर थडकत आहे, सरकारला कळत नाही काय करावं. सरकारी कर्मचारी संपावर आहे, शेतकरी कष्टकरी रस्त्यावर उतरलेला, कोणती निर्णय होत नाही आहे. सरकारचे तिंदूच खडखडाट आहे, फक्त आमदारांच्या घरामध्ये 50-50 खोकी पडलेली आहे. हे सगळं जरी खरं असतं तरी या सरकारकडे आज नैतिकताच नाही निर्णय घेण्याच्या काम आहे. सतत सरकारला असं वाटतं आहे की उद्या माझं सरकार आहे, उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय दिलं की माझं सरकार आहे. अशा मानसिक अवस्थेमध्ये फक्त भ्रष्टाचार होतो, सरकारी काम आहे. मी अद्वैत हिरे यांची जी विनंती आहे ती उद्याच माननीय आदित्य ठाकरे यांच्या कानावर आहे. शंभर मी असं नाही म्हणालो, माझं वाक्य तुम्ही समजून घ्या. काही सामान्य कार्यकर्ते चुकून गेले ते परत येत आहे, पण जे आमदार खासदार मंत्री जे सगळं काही उघडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा घेणार. दादा भुसेच्या बाहेरचे आहेत का? आमदार खासदार मंत्री ज्यांना शिवसेनेने सर्व काही दिलं आणि ते सोडून गेले पाटील खंजीर घुसून, त्यांना परत शिवसेनेत प्रवेश नाही. निवडणूक आल्यावर सांगा तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर 2 वर्ष कोरोनामध्ये अनेक प्रशासकीय शासकीय निर्णय होऊ शकले नाही आणि जेव्हा ही निर्णयाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा हे सरकार पडले. पण तुमची भूमिका, तुमचे जे मत मांडले त्या मताशी आम्ही सहमत आहोत जिल्हा संदर्भात आणि भविष्यामध्ये हा निर्णय घेतला. धन्यवाद. बोलिए बोलिए. अभी आपने कहा कि मुस्लिम लोगों की ज़्यादा इधर सम्मति है, प्रेम है भारत सरकार के लिए, लेकिन कोई बड़े पद पर मुस्लिम चेहरा नहीं है. आ जाएगा जो सत्ता आ जाएगी तो आ जाएगा. हमारे यहाँ तो मुंबई में आप देखो, महाराष्ट्र में देखो, जब भी अच्छे कार्यकर्ते मुस्लिम समाज से होते हैं तो पार्टी में काम करते हैं. हमारे साधु सिंह के मंत्री थे, उसको मालूम हो. बड़े बड़े लोग पार्टी के बड़े बड़े पदों पर काम करते हैं, पार्टी के पदों पर बहुत से हमारे भाई हैं. अल्ताफ शेख है, मनवाड़ अल्ताफ खान है. अगर आपके पास कोई चेहरा होगा तो मुझे पास लेके आइए. पार्टी आवाज जिस पास लेके आइए, उसमें क्या है, जो कार्यकर्ता होता है उसका जात धर्म नहीं देखा जाता. काही नाही सांगत, न्यायालयाच्या विषयावर बोलत नाही. चला धन्यवाद. पत्रकार बंधू आणि